नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्हाला माहीत पडलं असेल की SSCGD 2022 ची भरती नुकतीच अनाउन्स झालेली आहे। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकतात की डेट ऑफ सबमिशन ऑनलाईन ॲप्लिकेशन 27/10 पासून 30/11 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात। लास्ट डेट जर बघितली रिसिप्ट ऑनलाईन ॲप्लिकेशनची तर 30/11/2022 11 वाजेपर्यंत रात्री असा याचा कालावधी आहे। बाकी ऑफलाईन चालान भी तुम्ही 30 तारखेपर्यंत करू शकतात। त्याच्यानंतर जर बघायला गेलो तर शेड्यूल ऑफ कम्प्युटर बेस एक्झॅमिनेशन जानेवारी 2023 मध्ये तुमचे CBT कम्प्युटर बेस टेस्ट जी असते ती चालू होऊन जाईल। त्याच्यानंतर जर पुढे बघायला गेलो तर बघू शकतात की ऑनलाईन मोड आपण ॲप्लिकेशन करू शकतो। कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमची अगोदर होईल, त्याच्यानंतर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट, त्याच दिवशी फिजिकल स्टँडर्ड टेस्ट होईल, त्याच्यानंतर डिटेल मेडिकल एक्झॅमिनेशन होईल काही 2-3 महिन्यांच्या कालावधीनंतर, त्याच्यानंतर रिव्ह्यू मेडिकल एक्झॅमिनेशन होईल। आणि हे सर्व CAPF कडून अनाऊन्स केलं जाणार आहे। परंतु पुढे जर बघायला गेलो तर आपण बघू शकतो की डिटेल मेडिकल एक्झॅमिनेशन एक फायनल लिस्ट लागणार आहे। त्याच्यानंतर पुढे गेलो ॲडमिट कार्ड वगैरे जे पण आहे ते CRPF तुम्हाला पुरवणार आहे। फिजिकल असो किंवा तुमचं CBTचं असो ते CRPFकडे नोडल एजन्सी म्हणून दिलेलं आहे। त्याच्यानंतर पे स्केल हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे मित्रांनो, बघू शकतात पे स्केल जे ते NCB म्हणजे नार्कोटिक्स ब्युरो जे आहे त्याच्यासाठी काही जागा थोड्याफार आलेल्या आहेत, ते आपण पुढे बघूत। त्या 18,000 ते 5600 पे स्केल आहे त्यांना, आणि जे बाकीच्या पोस्ट आहेत त्यांना पे स्केल Level 3 आहे, जे अगोदर होतं तसं जे 21,700 ते 69,100 फक्त NCBला कमी पे स्केल आहे थोडं। पुढे चालूया, ह्या आहेत वॅकन्सी जे आपल्याला अनाऊन्स झालेल्या आहेत BSFC ASFC RPF SSB ITBP आसाम रायफल SSB SSF, आणि याच्यामध्ये SC च्या जागा आहेत ते 30-77, ST 1930, OBC 4,815, EWS 2115, UR 9342, टोटल 21,579 ह्या मेलच्या जागा आहेत। त्याच्यानंतर फिमेलच्या पकडून सर्व टोटल जर ग्रँड केले आपण NCB वगैरे बाकीच्या फोर्स पकडून तर 24,369 जागा मित्रांनो ह्या वर्षी निघालेल्या आहेत। जवळपास मागच्या वर्षी जेवढ्या होत्या तेवढ्याच जागा या वर्षी आलेल्या आहेत। टेंटेटिव्ह तर त्यांचं 10 डिसेंबरला जागा पडणार होत्या, परंतु त्यांनी लवकरच प्रक्रिया सुरू केली, चांगली गोष्ट आहे। पुढे बघूया, द वॅकन्सीज आर टेंटेटिव्ह म्हणजे या अंदाजी देत याच्यामध्ये वाढ किंवा घट होऊ शकते। नंतर याच्यामध्ये बघू शकतात की 10% जागा आहेत त्या एक सर्व्हिसमॅन साठी रिझर्व आहेत। त्यानंतर बाकीचे जे आहे ते सर्व दिलेलं आहे खालती की ते CRPF घेईल। पुढे बघूया, नॅशनॅलिटी सिटिझनशिप इंडियन आहे तोच करू शकतो, बाकीचा पाकिस्तानी वगैरे चालणार। आणि एज लिमिट जर बघायला गेलो तर 18 ते 23 पर्यंत आहे, 1 जानेवारी 2023 पर्यंत हे कन्क्लूड केलं जाईल। त्याच्या म्हणण्यानुसार 2 जानेवारी 2000 आणि 1 जानेवारी 2005 याच्या दरम्यान ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांना एज रिलॅक्सेशनची गरज नाही आहे, ते डायरेक्टली त्याच्यामध्ये बसणार। आणि एज रिलॅक्सेशन कुठपर्यंत चालेल तर 2 जानेवारी 1997 पर्यंत एज रिलॅक्सेशन चालेल। त्याच्या अगोदर जर जन्म झाला असेल 97 च्या अगोदर 96-95 ते चालणार नाहीत। कोविडच्या पॅन्डेमिकमुळे 3 वर्षाचे रिलॅक्सेशन भेटलेलं आहे। पुढे बघूया, SC ST साठी 5 वर्षाचे रिलॅक्सेशन, OBC साठी 3 वर्षाचे, एक सर्व्हिसमॅनना 3 वर्षाचं ते डिडिक्शन आहे। त्याच्यानंतर हे गुजरातचं आहे, आपल्या कामाचं नाही आहे। त्याच्यानंतर NCC सर्टिफिकेटसाठी 5 गुण वाढून मिळतील, 5% म्हटलंय, 5% म्हणजे 1 प्रश्न 2 मार्काला आहे म्हणून 5% म्हणजे 10 मार्क झाले। B सर्टिफिकेट 3% म्हणजे 6 मार्क आणि 2% म्हणजे 4 मार्क असे वाढून मिळतील। पुढे सर्वात महत्वाचं CBE कॅम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन, बघा पूर्ण पॅटर्न चेंज केलेला आहे। अगोदर 25-25 स्लॉट होता आणि 1.5 तास टाइम होता, आता सर्व वेगळं केलेलं आहे। 20-20 मार्काचे स्लॉट 4 केलेले, 80 क्वेश्चन राहतील आणि दुप्पट मार्क म्हणजे 160 मार्क्स तुमचा पेपर असेल। आणि बघायला गेलो तर फक्त 60 मिनिटं दिलेले, खूप मोठी रणनीती आखावी लागेल मित्रांनो। त्याच्यामध्ये सर्वांना सेम मार्क्स आहेत, जवळपास 20-20 क्वेश्चन राहतील आणि 40-40 मार्क्स राहतील। पुढे बघूया, ऑल क्वेश्चन्स विल बी ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस म्हणजे MCQ राहणार आहेत हिंदी आणि इंग्लिशमध्ये। हे महत्त्वाचं आहे, हिंदी आणि इंग्लिशमध्ये एक्झॅम होणार आहे, फक्त मराठीत होणार नाही, फक्त
फक्त हिंदी आणि इंग्लिशमध्ये. त्याच्यानंतर देर विल बी निगेटिव्ह मार्किंग 0.50, हा तर मोठा चेंज केलेला आहे त्यांनी, डायरेक्ट 0.25 वरून 0.50. म्हणजे एक तुम्हाला अंतर सांगतो मित्रांनो, जर तुम्ही अगोदर 5 प्रश्न सोडवले आणि 5 प्रश्नामधून जर तुमचं एक बरोबर आलं आणि 4 चुकले तर तुमचा तो 1 मार्क आलेला पण जाणार होता. परंतु आता जर तुम्ही 1 बरोबर केला आणि 2 चुकले तर 2च चुकल्याबरोबर 1 मार्क चालला जाईल. म्हणजे हा मोठा घाटा तयार झालेला आहे. परंतु टेन्शन घेण्याचं काही कारण नाही आहे, सर्वांसाठी जे ते काही एकासाठी तयार केलेलं त्यांनी. पुढे जर बघितलं तर डेट्स एक्झॅमिनेशन इन्फॉर्मेट कॅन्डिडेट्स ओनली थ्रॉ द वेबसाईट ऑफ द कमिशन, कमिशननुसार ते दाखवलं जाईल. देर शाल बी प्रोव्हिजन टू रिइव्हॅल्युएशन रिचेकिंग ऑफ द स्कोर्स, म्हणजे त्यांचे रिइव्हॅल्युएशन होणार आहे. पुढचं बघूया मित्रांनो, मार्क्स कोड नॉर्मलायझेशन वगैरे ते त्यांच्या फॉर्म्युल्यानुसार करणार आहे. पुढे चालूया, तर हे एक्झामिनेशनचे डिटेल सिलेबस आहे, ते तुम्ही स्क्रीनशॉट मारून नंतर बघू पण शकतात. एकदम जनरली दरवर्षीप्रमाणे एलिमेंटरी मॅथमॅटिक्स, हिंदी किंवा इंग्रजी ग्रामर दोघींपैकी एक चूज करू शकतात. त्याच्यानंतर PET आणि PST एका दिवशी होतं, त्याचं माहिती आपण पुढे बघूया. एक सर्व्हिसमॅनसाठी फक्त मेजरमेंट होतं, त्यांना रनिंग वगैरे नसते. पुढे बघूया, 5 किलोमीटर 24 मिनिटात मेलला काढायची आणि फिमेलला 1.6 किलोमीटर 8.5 मिनिटात. आणि हे बाकीचे जे आहे ते लडाख रिजनसाठी, ते आपल्या कामाचं नाही आहे. पुढे बघूया, 170 सेंटीमीटर 170 सेंटीमीटरची हाईट पाहिजे आणि फिमेलला 157 सेंटीमीटरची हाईट पाहिजे. आणि ST कॅटेगरीसाठी एक सूट आहे, तर 162.5 मेलसाठी आणि 150 फिमेलसाठी सेंटीमीटरमध्ये. पुढे जर बघायला गेलो तर चेस्टचं अनएक्सपांडेड म्हणजे न फुगवता 80 पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर फुगायला पाहिजे, म्हणजे 85 असं पाहिजे. आणि ST सूट आहे 76, न फुगवता पाहिजे आणि 5 सेंटीमीटर फुगून पाहिजे. पुढे बघायला गेलो तर या फोर्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत, BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, आसाम रायफल, SSF आणि NCB. बघा, SST आणि सॉरी ST आणि बाकीच्यांसाठी जी येते, म्हणजे ST फी नाही आहे, पण बाकीचे OBC ओपन वगैरे यांना 100 रुपये फी आहे. त्याच्यानंतर माहिती जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर सबस्क्राईब करा. आणखी काही सजेशन द्यायचे असेल तर करा. मी आपल्या यूट्यूब चॅनल ऑलरेडी SSGDचे लेक्चर्स टाकलेले आहेत. आणखी जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला सजेशन द्या खालती. आपण मॅथ्स, रिझनिंग, हिंदी, व्याकरण, GK GS जे तुम्हाला वाटलं त्याचे लेक्चर्स सुरू करून देऊ. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय महाराष्ट्र. Thanks for watching.